कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। कापसाचे बाजार भाव 9,000 रुपये, लवकरच मिळणार कापसाला 10,000 रुपये भाव। काय आहे बातमी? कोणत्या बाजार समितीमध्ये भेटलाय कापसाला सर्वात जास्त भाव? बघूया सविस्तर या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी ऑलवर सेट करा। तर पहिलीच बाजार समिती आहे भिवापूर, जात आहे वर लक्ष्मी मध्यम स्टेपल। आवक आलेले 200 क्विंटलची, किमान दर आहे 8,100 रुपये, कमाल दर आहे 8,300 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,200 रुपये। बाजार समिती आहे यावल, जात आहे मध्यम स्टेपल, आवक आलेली 79 क्विंटलची, किमान दर आहे 7,350 रुपये, कमाल दर आहे 7,850 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,570 रुपये। बाजार समिती आहे वर्धा, जात आहे मध्यम स्टेपल, आवक आलेली 550 क्विंटलची, किमान दर आहे 8,350 रुपये, कमाल दर आहे 8,450 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,400 रुपये। बाजार समिती आहे हिंगणघाट, जात आहे मध्यम स्टेपल, आवक आलेली 1,600 क्विंटलची, किमान दर आहे 8,250 रुपये, कमाल दर आहे 8,600 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,390 रुपये। बाजार समिती आहे सिंधी सेलू, जात आहे लांब स्टेपल, आवक आलेली 340 क्विंटलची, किमान दर आहे 8,200 रुपये, कमाल दर आहे 8,470 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,400 रुपये। बाजार समिती आहे मंगरुळपीर, जात आहे लांब स्टेपल, आवक आलेली 56 क्विंटलची, किमान दर आहे 7,800 रुपये, कमाल दर आहे 8,000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,000 रुपये। बाजार समिती आहे कोपरना, जात आहे लोकल, आवक आलेली 1,302 क्विंटलची, किमान दर आहे 7,800 रुपये, कमाल दर आहे 8,200 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,000 रुपये। बाजार समिती आहे काटोल, जात आहे लोकल, आवक आलेली 80 क्विंटलची, किमान दर आहे 8,100 रुपये, कमाल दर आहे 8,400 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,250 रुपये। बाजार समिती आहे आखाडा बाळापूर, जात आहे लोकल, आवक आलेली 93 क्विंटलची, किमान दर आहे 8,500 रुपये, कमाल दर आहे 9,000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,750 रुपये। बाजार समिती आहे ओरोरा, जात आहे लोकल, आवक आलेली 476 क्विंटलची, किमान दर आहे 8,100 रुपये, कमाल दर आहे 8,350 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,200 रुपये। बाजार समिती आहे देऊळगाव राजा, जात आहे लोकल, आवक आलेली 100 क्विंटलची, किमान दर आहे 7,600 रुपये, कमाल दर आहे 8,175 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,000 रुपये। बाजार समिती आहे मनवत, जात आहे लोकल, आवक आलेली 1,400 क्विंटलची, किमान दर आहे 8,100 रुपये, कमाल दर आहे 8,650 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,530 रुपये। बाजार समिती आहे उमरेड, जात आहे लोकल, आवक आलेली 316 क्विंटलची, किमान दर आहे 8,250 रुपये, कमाल दर आहे 8,350 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,300 रुपये। बाजार समिती आहे घाटंजी, जात आहे LRA मध्यम स्टेपल, आवक आलेली 825 क्विंटलची, किमान दर आहे 7,800 रुपये, कमाल दर आहे 8,165 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,950 रुपये। बाजार समिती आहे बार्शी टाकळी, जात आहे HD HY लांब स्टेपल, आवक आलेली 600 क्विंटलची, किमान दर आहे 8,200 रुपये, कमाल दर आहे 8,200 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,200 रुपये। बाजार समिती आहे पारशिवनी, जात आहे H4 मध्यम स्टेपल, आवक आलेली 228 क्विंटलची, किमान दर आहे 8,200 रुपये, कमाल दर आहे 8,400 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,300 रुपये। बाजार समिती आहे आरवी, जात आहे H4 मध्यम स्टेपल, आवक आलेली 573 क्विंटलची, किमान दर आहे 8,200 रुपये, कमाल दर आहे 8,350 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,300 रुपये। बाजार समिती आहे घनसावंगी, जात आहे AK H4 मध्यम स्टेपल, आवक आलेली 8,410 क्विंटलची, किमान दर आहे 8,100 रुपये, कमाल दर आहे 8,300 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,200 रुपये। बाजार समिती आहे आष्टी वर्धा, जात आहे AK H4 लांब स्टेपल, आवक आलेली 88 क्विंटलची, किमान दर आहे 8,000 रुपये, कमाल दर आहे 8,350 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,200 रुपये। बाजार समिती आहे हिंगणा, जात आहे AK 8,401 मध्यम स्टेपल, आवक आलेली 6 क्विंटलची, किमान दर आहे 8,000 रुपये, कमाल दर आहे 8,400 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,400 रुपये। बाजार समिती आहे राळेगाव, आवक आलेली 1,570 क्विंटलची, किमान दर आहे 8,150 रुपये, कमाल दर आहे 8,400 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,300 रुपये। बाजार समिती आहे सेलू, आवक आलेली 440 क्विंटलची, किमान दर आहे 8,200 रुपये, कमाल दर आहे 8,440 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,350 रुपये। बाजार समिती आहे सावनेर, आवक आलेली 2,200 क्विंटलची, किमान दर आहे 8,200 रुपये, कमाल दर आहे 8,425 रुपये
आणि सर्वसाधारण दराय 8,350 रुपये। बाजार समित्या भोकर आवक आलेले 12 क्विंटलची किमान दराय 8,135 रुपये, कमाल दराय 8,135 रुपये आणि सर्वसाधारण दराय 8,135 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, ही होती बाजार भाव विषयक सविस्तर माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।